नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी आशा करते की तुम्ही सगळे ठीक आहात. मी हिमांगी पाटील करूया झाडांशी मैत्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते. आज आपण जे झाड बघणार आहोत त्याचं नाव आहे ऑक्झिलिस ट्रायंग्युलिसिलिस, आणि यालाच बटरफ्लाय प्लांट असंही म्हणतात, तसंच याला पर्पल स्मॉल रॉक असंही म्हणतात, आणि याला कॉमनली फॉल स्मॉल रॉक असंही म्हणतात. बघा, आहे ना छान याचे पानं. बघा कसे बटरफ्लायच्या आकाराचं एक एक पान दिसतं. जर पाहिलं तर प्रत्येक याला स्टेमला तीन पानं आहेत, आणि ते असे बटरफ्लायच्या आकारात. हे एक पेरेनल झाड आहे, आणि याची फॅमिली आहे ऑक्सिडेलेन्सी. आणि हे कुठून आलं आहे तर साऊथ आफ्रिकेतून आपल्याकडे आलेलं आहे. हे आपण घरात ठेवले जाणारे झाड म्हणून वाढवू शकतो. याला सूर्यप्रकाश खूप कमी लागतो, त्याच्यामुळे आपण याला घरात ठेवू शकतो. याच्या पानांचा कलर डीप मरून असतात. याची पाने रात्री एखाद्या छत्रीप्रमाणे बंद होतात. मी सोबत एक फोटोही देते, त्याच्यात तुम्हाला बंद झालेली पानंही दिसतील. आणि गरजेपेक्षा जास्त सूर्यप्रकाशही हे झाड सहन करू शकत नाही. याला व्हाईट किंवा फिकट गुलाबी किंवा लॅव्हेंडर कलरची फुलं येतात, आणि ही फुलंही रात्री बंद होऊन जातात. आणि याची वाढ साधारणतः 50 सेंटीमीटर उंच होते आणि रुंद होते. याला टेम्परेचर -5 डिग्री सेल्सिअस ते 23 डिग्री फॅरनहाईट लागतं. आणि याला रॉयल हॉर्टिकल्चर सोसायटी अवॉर्ड ऑफ गार्डन मेरिट पण मिळालेला आहे. ह्याच्या पानांचं स्टेम खूप नाजूक आहे, जसं तुम्ही बघू शकतात, खूपच नाजूक आहे. आणि जेव्हा याचं सुकायला सुरू होते तेव्हा हे असे हे पानं बघू शकतात, हे स्टेमच सुकून जातं, पूर्ण असं गळाल्यासारखं दिसतं. आता हे कसं थोडंसं मी 2-3 दिवस झाले याला रिपोर्ट पण केलेलं आहे, त्याच्यामुळे पण थोडं वाढलं नाही नीट, पण याची ग्रोथ छान होते. त्याचा पण मी फोटो दाखवेल तुम्हाला कशी होते आणि कसे फुलं येतात. याला करण्यासाठी मधूनमधून याच्यावर पाण्याचा स्प्रे करा. याला जमीन कशी पाहिजे, माती कशी पाहिजे, तर पाण्याची चांगली निचरा होणारी पाहिजे. आणि हे कसं उगवतं तर हे बल्बने उगवलं जातं, आणि हे याचं बेबी प्रोड्यूस करतं, म्हणजे छोटे छोटे बल्ब याच्यातून तयार होतात आणि एक एक पान नवीन नवीन वाढत जातं. आणि हिवाळ्यात साधारणतः हे डॉर्मन्सीमध्ये जातं, आणि रात्री सांगितल्याप्रमाणे याची पानं बंद होतात. तर आहे ना हे छान, मला तर हे भक्तक्षणी आवडलं होतं, म्हणून मी हे भक्तक्षणी मला आवडल्यामुळे मी नर्सरीमधनं घेतलं. जर तुम्हालाही आवडत असेल तर तुम्हीही घ्या. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून जरूर कळवा. आणि माझ्या ह्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि अशाच बाग मित्र प्रेमी मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. आणि सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून माझे येणारे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेत मिळतील. याला पाणीही तुम्ही कमी कमी देत जा, म्हणजे याची चांगली वाढ होईल. सारखं पाणी नका देऊ, साधारणतः 4 दिवसांनी पाणी द्या. आणि थँक्यू फॉर वॉचिंग.